या सकाळीच दोन्ही सीपी आमचे एसपी आणि सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन बैठक घेतलेली होती. त्यांनाही सांगितलं आता नियम काय सुप्रीम कोर्टाचा, 6 ते 10 सकाळी 6 ते 10 लाऊडस्पीकर तो लावायचा, परवानगी घ्यायची, त्याचा डिसिबल म्हणजे लाऊडस्पीकरच्या आवाजाची मर्यादा किती असली पाहिजे तो पण आहे, ते पण इतकं मर्यादित आहे की आता ते बंधन जर सगळ्यांना लावलं ना तरी मोठ्या मोठ्या सभा संध्याकाळचं सूर्यास्त झाल्यावर घेणाऱ्यांची पण पंचायत होईल की आवाजाचं इतकं वाढलं आहे, कमी 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 कमी. अगं तुम्हीच सांगा, म्हणजे ते स्वतःच्याच पायावर दोंडा पाडून घेतल्यासारखं होणार आहे. हे असलं जे काही चाललं आहे ना हे थांबलं पाहिजे. ह्याच्यातून सगळ्या जेवढी काही आपली वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक स्थळ आहे सगळ्याच जाती धर्माची, त्या धार्मिक स्थळांच्याबद्दल सगळ्यांना आपल्याला आदर आहे. आपण तिथं जर गेलो तर नतमस्तक होतो, आपण नमस्कार करतो, काही जण त्यांच्या धर्मात जे सांगितलेलं आहे त्या गोष्टी ते करतात. ही आपली परंपरा चालत आलेली आहे. मला काळजी ग्रामीण भागातल्या जागरण गोंधळ, हरिनाम सप्ताह, आपल्या इथं 8-8 दिवस सप्ताह चालतो, ते रात्रीच उशिरा चालतात कारण सगळे कामधंदा मजुरी बिजुरी करून आल्यानंतर, जेवण करून आल्यानंतर ते चालू असतं. मग तिथंही उद्याच्याला आता नियम लावायचा तर सगळ्यालाच लावावं लागेल. ह्या संदर्भामध्ये होणार आहे तर आम्ही हे आमच्या पोलीस खातं, राज्य सरकार, महाविकास आघाडी, मुख्यमंत्री, गृहमंत्री, आम्ही सगळेजण हे फार व्यवस्थितपणे हाताळतो आहे. आम्हाला कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था बिघडून द्यायची नाही. जर कुणी चुकीचं वागत असेल तर तो कुठल्या पक्षाचा आहे, कुणाचा समर्थक आहे हे आम्ही बघणार नाही. तो सत्ताधारी पक्षाचा असू द्या, विरोधी पक्षाचा असू द्या, नाही तर कुणी असू द्या, तो जर कायदा मोडत असेल, तो जर नियम मोडत असेल, तो जर संविधानाच्या संदर्भामध्ये जे काही घालून दिलेल्या गोष्टी आहेत त्याचा कुठंतरी दुर्लक्ष करत असेल तर हे आम्ही लोक सहन करणार नाही. कुणी किती अल्टिमेटम द्यावेत किंवा कुणी काय करावं हे अजिबात कुणी ऐकणार नाही. मी मागंही सांगितलं, बोलणारे बोलतात, बोलणारे घरी राहतात, गॅलरीतनं इकडं तिकडं बघतात आणि पुन्हा जातात, आणि बिचारे काम करणारे कार्यकर्ते मात्र तिथं जाऊन कुठंतरी काहीतरी आपण नेत्याच्या करता केलं आहे आणि केसेस त्यांच्यावर होतात, नोटिसा त्यांना आल्या, धरपकड त्यांची होती आहे. हे जे काही आहे त्यांनी पण समजून घ्यावं. अरे आपला सगळ्यांचा भारत देश आहे, आपला सगळ्यांचा महाराष्ट्र आहे. शाहू फुले, आंबेडकर, शिवाजी महाराज ह्या सगळ्यांची नावं आपण घेतो आणि आज आपल्या पुढं वेगळे विषय आहेत ना, ह्याच्यातून कारण नसताना तुम्ही लोकांच्या मनामध्ये काहीतरी वेगळ्या प्रकारची भावना कशाला वाढीला लावता, हा महत्त्वाचा प्रश्न आहे का? इतर महागाईचा प्रश्न महत्त्वाचा आहे, इतर प्रश्न महत्त्वाचे आहेत. आता पावसाळा वेळेमध्ये सुरू होणार आहे सांगितलेलं, शेतकऱ्यांच्या बाकीच्या खरीपूर्व त्यांच्या ज्या काही मशागती असतील किंवा तयारी असेल ते तयारी करणं, इतर बाबतीत आता शाळा 1 मेपासून सुट्टी आहे, त्या नवीन शाळा सुरुवात होईल शैक्षणिक वर्षाची, त्याची व्यवस्थितपणे सुरुवात करणं, काही भरती थांबलेली आहे ती भरती व्यवस्थित पारदर्शकपणे करणं, असे अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत, त्याला आपण महत्त्व देऊया. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.